जमताडा नावाचं गाव आहे, जमताडा बिहार किंवा झारखंडमध्ये जमताडा. हां, तर ते जमताडा जे गाव आहे ना, तिथे बँकेत म्हणजे तुम्हाला ते तुम्हाला पाठवतात काहीतरी, फोनवरती व्हॉट्सअप करतात किंवा ईमेल करतात, आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्ही आता अमुक अमुक ठिकाणी, म्हणजे तुमची अतिशय तुमचा व्हॉट्सअपचा काही तो वापरला जातो फोटो, आणि ते सांगतात की मी आता अतिशय अडचणीत आहे आणि मला तुम्ही पैसे पाठवा तातडीने, 10,000 रुपये 1,00,000 रुपये याची अरेंजमेंट करा, कारण मी अशा ठिकाणी की मी आत्ता फोन पण वापरू शकत नाही, मला फोन पोचू शकत नाही, तातडीने माझ्या या अमुक अमुक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करा, मी त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी फोन करीन किंवा 4 तासांनी, पण हे फोन हे पैसे जमा होणं अत्यंत गरजेचं आहे. असे काही मेसेजेस आले आपल्याला की ती माणसं जी आहेत, आपण तसे पुष्कळ घाबडे असतो लोक, जनरल सर्वसामान्य माणसं, आपण विश्वास ठेवतो, आपल्याला वाटतं अरेच्छा म्हणजे खातर जमा करणं काही करतात, पण मग माणसं पटापट त्या फोनवरती ना पैसे ट्रान्सफर करतात आणि मग त्यांना कळतं की त्याच्यातून खूप पैसे काही सारे जातात. अशी सबंध टोळीच्या टोळी ती अख्खं गाव करतं, तिथे ट्रेनिंग दिलं जातं, आणि तिथले जे सेलफोन मोबाईल फोन्स आहेत तिथे तुम्ही आज पोलीस पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे तिथे, आणि त्या तिथे ते लोक ती तिथली मुलं पुरून ठेवतात जमिनीत मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे सापडतच नाहीत अशा ठिकाणी ते ठेवतात. आणि मला त्यांनी हेही सांगितलं की ज्याच्यावरती गुन्हे आहेत काय होतं 6 महिने वर्ष फारफार तर ते आत राहतात, एका वेळेस खूप सारे पैसे गोळा केलेले असतात, तर त्यांच्याकडे असं आहे की ज्याच्यावरती गुन्हे जास्त त्याला लग्नाला खूप मागणी असते, त्याला डिमांड असते की हा बेस्ट सर्वात चांगला वर आहे. तर असं ते गुन्हेगारीमध्ये कुठेतरी पोचलेलं गाव आहे, ते फक्त सेलफोनच्या आधारे ते कुठेही पोचतं, म्हणजे ते तिकडून पोचतं, काही मध्यंतरी नायजेरियामधूनही काही होत होते, तेही आपल्याकडे मनी ट्रान्सफर पटकन अशी केले जातात, नेफ्टमुळे भराभरा आपण करतो. तर ही जी आर्थिक फसवणूक आहे, त्या आर्थिक फसवणुकीचे फार मोठ्या प्रमाणावरती गुन्हे आज सायबर क्राईम्सकडे आहेत. तर हा सेलफोनचा अतिशय वाईट असा एक मोठा हा फॅक्टर आहे.